डिअर स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅप म्हणजे काय व तो कसा काढावा याविषयी माहिती पाहूया. माइंड मॅप इज अ स्टडी टेक्निक. माइंड मॅप हे अभ्यास करण्याचे एक तंत्र आहे किंवा टेक्निक आहे. एखादी कल्पना, एखादा विचार किंवा एखादी संकल्पना दृश्य आकृतीच्या रूपात तयार करणे म्हणजे माइंड मॅप. याची व्याख्या आपण सांगू शकतो, व्हिज्युअल ऑर ग्राफिकल प्रेझेंटेशन ऑफ आयडियाज, थॉट्स ऑर कन्सेप्ट्स इज कॉल्ड माइंड मॅप. कोणत्याही विषयावर माइंड मॅप तयार करणे सहज शक्य आहे. एक माइंड मॅपिंग टेम्पलेट पहा. सर्वप्रथम पेजच्या मध्यभागी जो विषय आहे किंवा जी संकल्पना किंवा जो टॉपिक आहे तो लिहा व त्याच्या बाजूनं इथं दाखवले पहा तुम्हाला फर्स्ट आयडिया, सेकंड आयडिया, थर्ड आयडिया, फोर्थ आयडिया किंवा फिफ्थ आयडिया अशा प्रकारचे महत्त्वाचे पॉईंट्स त्याच्या बाजूने तुम्ही लिहू शकता. हे पॉईंट्स या मुख्य टॉपिकशी जोडलेले असले पाहिजेत. यानंतर या मुख्य पॉईंटशी संबंधित ज्याला म्हणतो आपण ब्रँचेस आणि सब ब्रँचेस या रूपात तुम्ही माहिती मांडू शकता. या डायग्रामवरून तुम्हाला लक्षात आलं असेलच की विस्तारित रूपातील वेब डायग्राम म्हणजेच माइंड मॅप होय. इयत्ता 11वी व 12वी या दोन्ही वर्षी माइंड मॅप हा क्वेश्चन कंपल्सरी आहे. क्वेश्चन नंबर सेकंड सी हा प्रश्न 3 गुणांसाठी विचारला जातो. एक नमुना प्रश्न पहा. प्रिपेअर अ माइंड मॅप ऑन द टॉपिक बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट युझिंग युअर आयडियाज ऑर थॉट्स ऑर कन्सेप्ट्स टू इल्लुस्ट्रेट. अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. या व्हिडिओमध्ये आपण माइंड मॅपिंगची एकूण 6 उदाहरणे अभ्यासणार आहोत. यावरून तुम्हाला माइंड मॅप कसा तयार करावा याची स्पष्टपणे कल्पना येईल. या ठिकाणी आपण बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झाम, डिसअडव्हांटेजेस ऑफ स्मार्टफोन, स्टुडंट्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, इंग्लिश युवक भारती स्टँडर्ड 12th टेक्स्टबुक, या 6 विषयावर तयार केलेले माइंड मॅप्स पाहूया. सर्वप्रथम पाहूया आपण बेस्ट सोर्सेस ऑफ एंटरटेनमेंट. याविषयी आपण सांगू शकतो, रीडिंग हा जो काही आहे तो मनोरंजनाचा सर्वात महत्त्वाचा असा एक सोर्स आहे. मग इथं रीडिंगमध्ये स्टोरीज, नॉवेल्स, न्यूजपेपर्स, पोएम्स असे पॉईंट्स आपण इथं ॲड करू शकतो. TV और वॉचिंग TV यामध्ये सिरियल्स, न्यूज, फिल्म्स, लिस्निंग म्युझिक रेडिओ और YT म्युझिक, व्हिजिटिंग प्लेसेस व्हिजिटिंग टेम्पल्स, फोर्ट्स, गार्डन्स, बीचेस, डिस्कशन विथ फ्रेंड्स, स्पीकिंग ऑन फोन और डिस्कशन इन अ टी पार्टी, हॉबी पेंटिंग, सिंगिंग, डान्सिंग, गेम्स, गेम्समध्ये इनडोअर गेम्स, आउटडोअर गेम्स, चेस, क्रिकेट, स्मार्टफोन और युजिंग स्मार्टफोन, या ठिकाणी व्हिजिटिंग व्हॉट्सअप, यूट्यूब, टेलिग्राम, वी मे राईट सच पॉईंट्स हियर. अशा प्रकारे बेस्ट सोर्स ऑफ एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनाची कोणती साधनं आहेत यासंबंधी अशी डायग्राम आपण इथं काढू शकतो. यानंतर दुसरा टॉपिक आहे पहा, प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. या विषयासंबंधी दिलेली डायग्राम पहा. प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झाम, कॉलेज लेक्चर्स, अटेंडिंग ऑल कॉलेज लेक्चर्स, रीडिंग टेक्स्टबुक्स इंग्लिश, हिंदी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिकल फिटनेस, त्यासाठी एक्सरसाइज अँड मेडिटेशन, सेल्फ नोट्स ऑफ ऑल सब्जेक्ट्स, रिव्हिजन लास्ट 2 मंथ्स, यानंतर ऑनलाईन लेक्चर्स, यूट्यूब लेक्चर्स, फिजिक्सवाला लेक्चर्स, स्टडी प्लॅन, देअर शुड बी परफेक्ट स्टडी प्लॅन, सॉल्विंग मॉडेल क्वेश्चन पेपर्स, HSC बोर्ड पेपर्स, कॉलेज एक्झाम पेपर्स. अशा प्रकारे आपण प्रिपेरिंग फॉर द बोर्ड एक्झाम यासंबंधी माइंड मॅप तयार करू शकतो. यानंतर एक्झाम्पल नंबर 3 पहा, डिसअडव्हांटेजेस ऑफ स्मार्टफोन. याविषयी फोन ॲडिक्शन, यूजर बिकम्स रेस्टलेस विदाउट फोन और देर इज पॉसिबिलिटी ऑफ मेंटल इलनेस, इम्पॅक्ट ऑन आयसाईट, आयसाईट प्रॉब्लम्स, एक्सेसिव यूज ऑफ सोशल मीडिया, देर इज सायबर क्राईम, ॲंग्झायटी, यूजर बिकम्स शॉर्ट टेम्पर्ड, अनवॉन्टेड इन्फॉर्मेशन, इथं म्हटलं आहे आपण अननेसेसरी कंटेंट, टाईम वेस्टेज, लेझीनेस, स्ट्रेस, स्लीपलेसनेस. अशा प्रकारचे आपण अनेक पॉईंट्स इथं ॲड करून सांगू शकतो
की स्मार्टफोनचा वापर कशाप्रकारे घातक आहे. यानंतर जो टॉपिक आहे पुढचा, टॉपिक नंबर 4, इथं म्हटलं आहे आपण स्टुडंट्स रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज, विद्यार्थ्यांची कोणती कर्तव्ये आहेत व कोणत्या जबाबदाऱ्या आहेत यासंबंधी माइंड मॅप आपण इथं काढू शकतो. त्याचं एक नमुना उत्तर पहा. अटेंडिंग क्लासेस रेग्युलरली, रिस्पेक्टिंग द एल्डर्स, मेंटेनिंग गुड हेल्थ, यामध्ये फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ, यानंतर क्लीनलीनेस, हेल्पिंग द नीडी, कुकिंग मील, गुड हॅबिट्स, गुड हॅबिट्समध्ये प्लेईंग गेम्स, वेकअप अर्ली, रीड बुक्स, असे पॉईंट्स आपण ॲड करू शकतो. डेव्हलपिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, इथं तुम्ही पुन्हा सांगू शकता की लिसनिंग पॉझिटिव्ह सॉंग्स ऑर लिसनिंग मोटिवेशनल बुक्स, प्रमोटिंग नॅशनल इंटिग्रेशन, प्रोटेक्टिंग एन्व्हायरमेंट, लव फॉर ह्युमन व्हॅल्यूज, या ठिकाणी आपण ह्युमन व्हॅल्यूजमध्ये ट्रूथ, ऑनेस्टी, हार्डवर्क अशा प्रकारचे पॉईंट्स ॲड करू शकतो. नाव ऑल दीज आर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ अ स्टुडंट. यानंतर पॉईंट नंबर 5, तो पुढचा आहे पहा, बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, खेळांचं नेमकं महत्त्व काय आहे यासंबंधी दिलेली ही डायग्राम पहा. टीम स्पिरिट अँड स्पोर्ट्समनशिप, यामध्ये लर्न टू कंट्रोल इगो, ब्रॉडन्स द माइंड, ॲक्सेप्ट डिफीट ऑर ॲक्सेप्ट विक्ट्री. यानंतर ग्रुप बिहेवियर, कलेक्टिव रिस्पॉन्सिबिलिटी, लीडरशिप, ॲडजस्टमेंट. यानंतर किलर्स इन्स्टिंक्ट, फोकस, डिसिप्लिन, जॉय, सोर्स ऑफ जॉय, विल टू विन, या ठिकाणी आपण सांगू शकतो पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ऑर कॉन्फिडन्स, फिटनेस अँड स्टॅमिना, देर इज मेंटल फिटनेस अँड फिजिकल फिटनेस, देर इज ऑल्सो इम्युनिटी. आपण असे पॉईंट्स इथं ॲड करू शकतो. अशा प्रकारे आपण बेनिफिट्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स यासंबंधी माइंड मॅप तयार केलेला आहे. यानंतर एखादा विषय किंवा एखादा चॅप्टर यावरसुद्धा माइंड मॅप तयार करता येईल. इंग्लिश युवक भारती स्टँडर्ड 12th टेक्स्टबुक यावर केलेला हा माइंड मॅप पहा. या ठिकाणी म्हटलं आपण सेक्शन्समध्ये पुन्हा देर आर 4 सेक्शन्स, प्रोज, पोएट्री, रायटिंग स्किल्स आणि लिटररी जा नॉवेल. प्रोजमध्ये पुन्हा सांगितलं आपण देर आर 8 लेसन्स, पोएट्री सेक्शन यामध्ये देर आर 8 पोएम्स, रायटिंग स्किल्समध्ये समराइझिंग, माइंड मॅपिंग, नोट मेकिंग, व्हर्च्युअल मेसेज, ग्रुप डिस्कशन, स्टेटमेंट ऑफ पर्पज, असे पॉईंट्स इथं आपण लिहू शकतो. जार नॉवेल्स, यामध्ये हिस्ट्री ऑफ नॉवेल अँड देर आर 3 एक्झाम्पल्स ऑफ नॉवेल्स. यानंतर टेस्टिंग अँड इव्हॅल्युएशन, रिटन एक्झामिनेशन 80 मार्क्स, ओरल टेस्ट 20 मार्क्स, लँग्वेज स्टडी ऑर ग्रामर आयटम्स, पार्ट्स ऑफ स्पीच, सेंटेन्स स्ट्रक्चर, व्होकॅब्युलरी अँड वर्ड बिल्डिंग, फंक्शनल ग्रामर, फिगर्स ऑफ स्पीच, फ्रेजर्स, इडियम्स एट्सेट्रा, दीज आर ग्रामर आयटम्स. नंतर पहा, एम्स अँड ऑब्जेक्टिव्ज ऑफ द टेक्स्टबुक, इथं आपण सांगू शकतो लँग्वेज स्किल्स, ज्यामध्ये लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग अँड कम्युनिकेशन या स्किल आहेत. तर लाईफ स्किल्स, यामध्ये सेल्फ अवेअरनेस, क्रिटिकल थिंकिंग, डिसिजन मेकिंग, ह्युमन व्हॅल्यूज, एम्पथी, सिम्पथी, असे पॉईंट्स आपण इथं ॲड करू शकतो. अशा प्रकारे एखादं टेक्स्टबुक असू द्या किंवा एखादा लेसन असू द्या, यावर तुम्ही अशा प्रकारचा माइंड मॅप तयार करू शकता. लक्षात ठेवा, दिस इज अ स्टडी टेक्निक, याचा वापर तुम्ही प्रत्येक विषयाचा अभ्यास करत असताना अभ्यास करण्याचे एक तंत्र म्हणून करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग, हॅव अ नाईस डे.